3 ऑगस्ट हा अधिवेशनाचा दिवस लांब वाटला आणि काही महत्त्वाच्या निर्णयाच्या करता सभागृहाची पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची गरज असेल तर 1 दिवसाचं अधिवेशन घेण्याची पण शक्यता नाकारता येत नाही। आपण जास्तीत जास्त करून CF ॲडव्हान्समधूनच हे सगळी कामं करण्याचा प्रयत्न करणार, परंतु कधी कधी तुम्ही आता बघितलं की हे निसर्ग चक्रीवादळ अशा प्रकारचं कुठलं नैसर्गिक संकट आलं तर त्यावेळेस कुठली अडचण येऊ नये म्हणून सभागृह म्हणजे विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये आणि चक्रीवादळ हे कशा प्रकारे आलं त्याच्यातनं आपला रायगड जिल्हा, त्याच्यातनं आपला रत्नागिरी जिल्हा, पुढं आपला पुणे जिल्हा, त्याच्यानंतर थोडासा आपला नगर जिल्हा आणि नंतर नाशिक जिल्हा अशा ह्या बेल्टमधनं हे सगळं गेलं। खरं तर SDRF आणि NDRF यांचं कालच कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये कॅबिनेटने मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये घरां किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास तिथल्या घरांना सगळ्यांना मदत म्हणून 2500 रुपये कुटुंबागणीस कपड्यांच्या करता दिले जात होते आणि 2500 रुपये भांडी वस्तू घरगुती ह्याच्याकरता दिले जात होते, परंतु आता जरी NDRF SDRFचा हा प्रचलित दर असला तरी राज्य सरकारनी एक विशेष बाब म्हणून कोकणवासियांना ह्याच्यातनं बाहेर काढण्याच्या करता एक मदत म्हणून प्रति कुटुंब 5000 रुपये कपड्यांच्यासाठी आणि प्रति कुटुंब 5000 रुपये घरगुती भांडी आणि वस्तू ह्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतला। पूर्वी पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांच्या करता 95000 रुपये दिले जात होते, आता तो 1,50,000 प्रति घर असा निर्णय घेतला गेला आहे। अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांच्यासाठी मदत, कारण काही काहींच्या मध्ये असे पडझड झाली त्याला पूर्वी प्रति घर 6000 रुपये दिले जात होते ते आता प्रति घर 15000 रुपये दिले जाणार आहेत। त्याचबरोबर अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांच्यासाठी 6000 रुपये दिले जायचे, त्याच्यामध्ये आता प्रति घर 15000 रुपये दिले जाणार आहेत। नष्ट झालेल्या झोपडीसाठी, काही झोपडींमध्ये राहतात त्या गरिबाला 6000 रुपये प्रति घर NDRF आणि SDRF मधून दिले जातात, त्याच्यात आता आपण 15000 रुपये प्रति झोपडी अशा प्रकारचं निर्णय घेतलेला आहे। दुकानदार आणि टपरीधारक प्रत्येक गावात छोटे छोटे असतात, स्थानिक रहिवासी असतात, त्यांचं स्थानिक मतदार यादीत नाव असतं, रेशन कार्ड धारक असतात, त्यांच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यात पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा 10000 रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे। आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीकरता आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर आंबा, नारळ, काजू, त्याच्याचबरोबर चिक्कूच्या काही बागा, केळीच्या काही बागा, द्राक्षाच्या काही बागा, काही ठिकाणी डाळिंबाच्या बागा अशा बाधित झालेल्या आहेत, फणसासारखी झाडं असं ते बाधित झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये हेक्टरी पूर्वी 18000 रुपयेपर्यंत मदत दिली जायची, आता मात्र हेक्टरी 50000 रुपयेपर्यंत बहुवार्षिक पिकांच्या करता मदत करण्याचा निर्णय झालेला आहे आणि 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण ती मदत त्या ठिकाणी देणार आहोत। अशा प्रकारे राज्य सरकारने सध्याचं एकंदरीत परिस्थिती लक्षामध्ये घेता देखील NDRF आणि SDRF यांच्या विहित दराच्या पेक्षा हे ते दर बाजूला ठेवले आणि शासनाने आपल्या कोकणवासियांच्या करता त्याचबरोबर ज्या ज्या भागातनं हे निसर्ग वादळ गेलं आणि चक्रीवादळ गेलं आणि त्याच्यातनं नुकसान झालं त्या लोकांना, त्या सहकाऱ्यांना ह्या मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। तसंच काल कॅबिनेटमध्ये बहुतेक सर्व मंत्र्यांनी म्हणजे खान्देशमधल्या का प्रतिनिधित्व करत असलेला खान्देश, मराठवाडा आणि आमचा विदर्भ, तर त्याच्यामध्ये कापसाच्याबद्दल बरेच तक्रार केली गेली, कारण मध्ये 2.5 महिने करोनाचं संकट असल्यामुळं कापूस खरेदी होत नव्हती आणि त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ह्यांची आजच बैठक घ्यायची, त्याला CCI फेडरेशनचे सगळे लोक बोलवायचे आणि संबंधित सगळे मंत्री, तशी आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही झालं तरी CCI लोकांनी तर सांगितलं आम्ही सप्टेंबर एंडपर्यंत कापूस खरेदी करू,
वास्तविक इतक्यापर्यंत कापूस खरेदी करायला लावून चालणार नाही, पावसाचं संकट आहे आणि त्याच्यामुळे तातडीनं ही सगळी खरेदी झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळ्याच अमरावती, यवतमाळ, जळगाव, जालना अशा या सगळ्याच पालक, चंद्रपूर, नागपूर या सगळ्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडल्यानंतर त्याच्यामध्ये बरीच चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वच्या सर्व कापूस त्या ठिकाणी खरेदी करायचा FAQ अशा प्रकारे CCIच्याही अधिकाऱ्यांनी इथं मान्य केलं. काही इतर पण प्रश्न होते, विशेषतः आपलं चंद्रपूर आणि नांदेड ह्या दोन जिल्ह्यामध्ये शेजारी तेलंगणामध्ये कापूस जर त्यांचा घेतला गेला तर लवकर प्रश्न सुटतील असं विजय वडेट्टीवार आणि सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्याच्यानंतर CCIनी पण मान्य केलं. फक्त त्याच्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आणि तेलंगणा सरकारच्या वतीनं तेलंगणाचे चीफ सेक्रेटरी हे दोघं त्याच्यामध्ये चर्चा करतील आणि त्याच्यातून त्या कष्टकऱ्याचा, त्या शेतकऱ्याचा तो कापूस वेळेमध्ये जाण्याच्या करता कसा एकमेकाला सहकार्य करता येईल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं एक अस्वस्थता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये, आता पावसात आपला कापूस भिजला तर आपलं कसं होणार अशी जी भीती होती आणि दर कॅबिनेटला याबद्दल किती कापूस खरेदी केला CCIनी फेडरेशननी आणि त्याच्यामध्ये मोबत त्याचा चुकारा कितीपर्यंत दिलेला आहे, कितीपर्यंत राहिलेला आहे ह्याचा पण आढावा देण्याचं CCI फेडरेशननी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. अशा पद्धतीनं त्या तोही पण निर्णय झाला. तसंच मधल्या काळामध्ये मका, चणा डाळ, तूर डाळ ह्याही बाबतीमध्ये धानाच्याही संदर्भातला प्रश्न आला आणि त्याही सगळ्याची खरेदी ही वेळेमध्ये आमचा अन्न नागरी पुरवठा खातं आणि त्याचबरोबर आमचं त्याच्यामध्ये पणन विभाग हे दोघंही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या खरेदी त्या ठिकाणी करतील. जो किमान आधारभूत किंमत आहे ती त्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा झालेला आहे. तसंच मागच्या काळात जवळपास एक वर्ष झालं कोल्हापूर, सांगली, सातारा ह्याच्याबद्दल सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील असतील किंवा सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री किंवा आमचे साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे काही पैसे तिथल्या लोकांचे राहिलेले होते पुराच्या संदर्भातले, त्या संदर्भातलेच पण प्रस्ताव आलेत आणि तेही पैसे तातडीनं देण्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि वित्त विभागाला तसे आदेश देण्यात आलेले आहेत. मदत पुनर्वसन ते प्रस्ताव पाठवत आहे. प्रस्ताव ह्यांचा कोल्हापूरचा आलेलाच आहे. कोल्हापूरचे पैसे उद्याच जातील. सांगली आणि साताऱ्याचाही प्रस्ताव आमचे विजय वडेट्टीवार साहेब म्हणाले की लवकरच ते सादर करतायत. त्याच्यामुळे तेही पैशाचे म्हणजे जे काही राहिलेली रक्कम आहे ती पण त्या ठिकाणी पूर्णपणे दिली जाईल. दुसरी गोष्ट, काल कॅबिनेटमध्ये अशी चर्चा मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांनी केली की हे वादळाचं संकट वरचेवर येत राहणार. आता मुंबई वाचली आणि शेजारी आपला कोकणला तिला चक्रीवादळाने घेरलं तर तुम्ही एक मार्क करा, तिथं सिमेंटचे आणि पत्रे आणि लोखंडी पत्रे हे उडाले परंतु त्यांचं पहिल्यापासून जी परंपरा आहे कौलारू घरं त्याच्यात जास्त नुकसान झालं नाही. एखाद दुसरं कौलारू घर कौला उडाली असतील तर त्यामध्ये आपल्याला त्यांना स्लॅबची घरं देता येतील का असा एक विचार कॅबिनेटच्या समोर आला आणि त्याच्यात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की आपण पंतप्रधान आवास योजना आणि आपलं गृहनिर्माण खातं आहे ते प्रत्येकाला 1 लाख रुपये देतं घराला, म्हणून स्लॅबचीच घरं काही भागामध्ये आता तातडीची मदत म्हणून ही करावीच लागणार आहे. त्याच्याकरता विशेषतः स्टील पत्रे तयार करण्याचे 4-1 युनिट आहेत जिंदाल आणि अशा वेगवेगळ्या टाटा वगैरे, तर त्यांच्याशी संपर्क सरकारने साधलेला आहे. पण ह्या लोकांना कायमचंच त्या वादळाचा तडाखा बसू नये म्हणून हक्काचं पक्क घर देण्याच्या दृष्टिकोनातनं देखील सर्वे त्या ठिकाणी करायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तोही प्राधान्याने
ह्या अडचणीमध्ये असणाऱ्या कोकणवासियांना काही काहींच्या बाबतीमध्ये तिथं हे वादळ जात असताना आमचे आदिवासी समाजाचे पण तांडे असतात, गावं असतात, पाडे असतात, वाड्या असतात, तिथंही हा फटका बसलेला आहे. आणि म्हणून त्यांना के सी पाडवीसाहेब आदिवासी विकास मंत्री यांनी सुचवलं की खावटी पूर्वी कर्ज म्हणून आपण द्यायचो, परंतु खावटी अनुदान या पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांना दिलं गेलं पाहिजे. तशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तयार करायला सांगितलेला आहे. 2 दिवसात तो प्रस्ताव तयार होईल. आणि ह्या सगळ्या बेल्टमध्ये असणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांना ह्या सगळीची मदत मिळेलच, परंतु ॲडिशनल खावटीची पण मदत देण्याचा निर्णय आणि ते अनुदान ते कर्ज नाही असाही निर्णय त्या बाबतीमध्ये झालेला आहे. अशा प्रकारे या निसर्ग चक्रीवादळाच्या मध्ये अजून पण काही काही वेगवेगळ्या सूचना येत आहेत. जशा त्याबद्दलचे निर्णय सरकार आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला घ्यावेसे वाटतात तशा पद्धतीचे ते निर्णय होत राहतील. परंतु ह्या प्रकारे ह्याच्याबद्दल अधिवेशनाच्याबद्दल चक्रीवादळाच्याबद्दल कापूस, मका, तूर, हरभरा डाळ आणि धान ह्या सगळ्याच्या संदर्भातले चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही पार पडली. पावसाळी अधिवेशन वर्षभर काही निर्णय आता अधिवेशनाच्या कालखंडाचे बदलावे लागत आहेत. त्या पद्धतीने आता 3 ऑगस्ट असेल. सर्वांनीच म्हणजे विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्षाचे सदस्य आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय केला की जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या, एकत्र पद्धतीनं पुढं जाण्याचं ठरलेलं आहे. त्याच्या बाबतीत सी ए पाडवांची वर आता कामकाज काही या निमित्तानं झालेली आहे. विशेषतः चक्रीवादळ एक वेगळं संकट आपल्यावर कोकण विभागामध्ये मोठं नुकसान झालं. ते सगळे विभाग वीज विभाग असतो. मला एक आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की दुसरा एक निर्णय सरकारने घेतला आहे, प्रति रेशन कार्ड 5 लिटर रॉकेल. काय झालंय तिथं आपले लाईटचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर एवढे पडले की 10 दिवस 15 दिवस लाईट तिथं जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तिथं रॉकेल दिल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपण 5 लिटर रॉकेल रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोफत त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर त्यांना धान्य विशेषतः त्यांचं मूळ मुख्य आहार भात आहे म्हणजे तांदूळ, तर तांदूळ पण त्याच्यामध्ये आपण त्यांना देतोय जेणेकरून लगेचच त्यांचं सगळं ते छतच उडून गेलेलं असल्यामुळं आणि त्यांच्याकडे असणारं धान्य भिजलेलं असल्यामुळं त्याला दुसरं धान्य देण्याची गरज होती. म्हणून सरकारने कुठल्याही कुटुंबाला म्हणजे सीधा जे आपण देतो त्याच्यापासून तो वंचित राहू नये अशा प्रकारचा निर्णय पण सरकारने घेतला. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे आणि म्हणून सरकार अतिशय सावधतेने पावले टाकते. कुठेही घाईगर्दी न करता जसं आपण लॉकडाऊन सुद्धा घाईघाईने करत नव्हतो टप्प्याटप्प्याने करत होतो, त्याचप्रमाणे लॉकडाऊन किंबहुना शिथिलता आणताना सुद्धा एक टप्प्याटप्प्याने सर्वांना एक कोरोनामधलं आयुष्य अंगवळणी पाडत 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 आपल्याला सर्व पूर्वपदावरती आणावं लागेल. आपण हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद का देतो, कारण मला आपल्या माध्यमातून तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना माता भगिनींना सांगायचं आहे की अजूनही संकट टळलेलं नाही, अजूनही लढा संपलेला नाही, पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र सुद्धा बंद करून चालणार नाही. जे आता जगभर मानलं जाते की कोरोनासोबत जगायला शिका, तर त्याच्यामध्ये जसं आता आपण एकमेकाशी मास्क घालून बोलतो आहोत, समाजामध्ये सुद्धा आपण त्याला
सोशल डिस्टन्सिंग हा शब्द चुकीचा आहे. फिजिकल म्हणजे अंतर ठेवून राहिलं पाहिजे. काल पर्वापासून म्हणजे वादळ ओसरल्यानंतर वादळ इकडे आलं नाही सुदैवाने, पण जे सरकारने सांगितलं की सकाळी 5 पासून संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही पब्लिक ज्या काही मैदान असतील जागा असतील तिकडे आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता. पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली ही झुंबड बघितल्यानंतर थोडीशी एक धाकधूक वाटली. बाहेर पडायला व्यायाम करायला एवढ्यासाठी सांगितलं, ते आरोग्यासाठी सांगितलेलं आहे, आरोग्य खराब करायला नाही. तर आपण एकमेकापासून थोडंसं अंतर ठेवून राहिलं पाहिजे. अजूनही आपला जो ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो आहे, मग त्या लोकल सेवा असेल पूर्णपणे BST असेल सुरू करता आलेल्या नाही आहेत, केलेल्या नाही आहेत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेते आहे. जर का असं वाटलं की ही जी उघडीप आहे ती जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने करायची तर आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. पण महाराष्ट्रातली जनता ही अतिशय सहकार्य करणारी आहे आणि गेले 2 महिने मी सतत बोलतोय, संपूर्ण सरकार म्हणून अजित दादा बाळासाहेब सतत बोलत आहेत आणि जनता सरकारचं ऐकते. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, सरकार जे सांगत आहे ते आपल्या हिताचं आहे. आणि म्हणून मी जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की गर्दी टाळा, गर्दी कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये हे याच्या मागचं सूत्र आहे. बाकीच्या सूचना तर मी वेळोवेळी देतो. लोकलची मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत, पण एक सांगतो की लोकलची मागणी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा सरकारने केलेली आहे केंद्राकडे, ती जीवनावश्यक सेवा पुरवणारा जो आपला कर्मचारी वर्ग आहे, आता हॉस्पिटलमधला सुद्धा जो स्टाफ आहे तो काही प्रमाणामध्ये पूर्णपणाने येऊ शकत नाहीये. आणि त्याचं जर काही येणं जाणं वाढवायचं असेल, इतर जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं येणं जाणं वाढवायचं असेल तर आपल्याला लोकल सेवा ही आवश्यक आहे. कधीपर्यंत असं नाहीये, त्यांना लवकरात लवकर बहुतेक सगळे पूर्णत्वाच्या मार्गालाच आहे, पण असं कुठेही अडून ठेवलेलं नाहीये. असं नाही, असं म्हणता येणार नाही. सरकारी यंत्रणा ही पहिल्यापासून सज्ज होती, जसं माननीय थोरात साहेबांनी सांगितलं की सर्व यंत्रणा ही तिकडे सज्ज होती. एक गोष्ट नक्की की विजेचे खांब जे उघडून पडलेले आहेत ते खांब उभारता येऊ शकतात, ते खांब उघडण्याचं काम सुरू आहे. पण वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून तिकडे बोलवलेले आहेत आणि ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे. माध्यम से मैं पूरी जनता को आवाहन कर रहा हूँ कि आज भी संकट गहरा है, संकट टला नहीं है, और जो माना जाता है कि कोरोना के साथ जीना होगा तो वो जीना हमें सीखना होगा. कृपा कर जब भी आप रास्ते पर घूमोगे तो एक दूसरे के बीच में अंतर रखना ही होगा, डिस्टेंस रखना ही होगा, और ये सावधानता जो है जैसे मास्क लगाना, हाथ कहीं यहाँ वहाँ नहीं लगाना, मुंह पे हाथ नहीं लगाना, हाथ धोते रहना, ये तो हमें उसका स्वीकार तो करना होगा. एक 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 गोष्टी करत जाऊ, सरकार सरकारचं कर्तव्य व्यवस्थित करणार. संघर्ष वगैरे काही झालेलं नाहीये. संघर्ष बघायला आतमध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे संघर्ष झाले की नाही अशा ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. संघर्ष नाही नाही नाही, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं बाहेरचं कोणी येत नाही, त्याच्यामुळे संघर्ष बघायला मिळणं, संघर्ष झाला समजा दुर्दैवाने तरी बघायला कसं मिळणार. त्याच्यामुळे ज्या गोष्टी झालेल्या नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही नुसत्या बातम्यांवरती विश्वास नका ठेवू. असं कोण बोललं तुम्हाला? नाही असं नाहीये. त्या तुम्हाला संघर्ष वगैरे ह्या गोष्टी ह्या अयोग्य आहेत. काही गोष्टीत लगेच संघर्ष मानायची आवश्यकता नसते, सूचना या येत असतात, काही काही वेळेला काही गोष्टी ह्या न ठरवता सुद्धा येत असतात. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचंच काम करतं, तिकडे उगाच तिकडे मारामाऱ्या करायला वगैरे कोण येत नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही तथ्य नाहीये, काही अर्थ नाही. मुंबई मे लोगों को बेड्स अवेलेबल नहीं हो रहे हैं और
जो संख्या है कोरोना पॉजिटिव पेशेंट की वो चाइना से ज्यादा बढ़ रही है। हम कहें ठीक है, उनका तो कहना है, वो तो कहते रहेंगे। या सगळ्याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका। सरकार गांभीर्यानेच करत आहे आणि सरकार गांभीर्याने काम करते म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल। पण सरकार जर गंभीर नसतं तर एवढ्या आरोग्य सुविधा मला नाही वाटत देशात किंवा इतरत्र कुठे एवढ्या तत्परतेने वाढवले गेले। ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें।